शिवाजी विद्यापीठाला 2012-13 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तत्कालीन सरकारमधील उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 50 कोटीचा निधी जाहीर केला होता. मात्र जागतिकन हा निधी शिवाजी विद्यापीठाला मिळणं अपेक्षित होतं तसा मिळाला नाही. यामध्ये दिरंगाई होत तब्बल 10 वर्ष उलटून गेली तरी फक्त 13 कोटी 10 लाख इतकाच निधी प्राप्त झालाय. निधी न मिळाल्यामुळे विद्यापीठाचे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प रखडून आहेत. आता नुकतंच पुण्यातील एका बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी लवकर देऊ असं आश्वासन दिलंय. त्यामुळे हा निधी वर्ग होऊन प्रलंबित कामं मार्गी लागतील अशी आशा वाटतेय. महाराष्ट्र शासनानं 50 कोटी रुपयाचा निधी जाहीर केला आणि त्या 50 कोटी निधीपैकी वस्तुस्थिती अशी आहे की 45 कोटीचा प्रस्ताव होता आणि 45 कोटीमधले 40 कोटी हे इमारती बांधकाम आणि त्याला आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणतो आहे किंवा नॉन रिकरिंग म्हणतो आहे त्यासाठी होता आणि 4 कोटी 67 हा रिकरिंगसाठी होता म्हणजे पगारासाठी वगैरे होता. तर तो 4 कोटी 67 विषय संपलेला आहे, तो आम्हाला प्राप्त झालाच आहे. आणि हा जो निधी होता 40 कोटी 33 लाखापैकी या 2 वर्षामध्ये तो निधी प्राप्त व्हायला गती मिळालेला आहे. यावर्षी जवळजवळ त्यापैकी 8 कोटी 35 लाख निधी प्राप्त झालेला आहे. 3 कोटी हा बाळासाहेब देसाई अध्यासन जे आहे त्यासाठी कॉर्पस अमाऊंटसाठी आम्हाला मिळाला आणि 5 कोटी 35 लाख एवढा निधी विद्यापीठाला प्राप्त झालेला आहे. आणि त्यामधून यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट याची इमारत आता आकारास येत आहे आणि ही इमारत जूनपर्यंत तयार होईल अशी आशा आहे. त्या इमारतीसाठी जो उर्वरित निधी लागणार आहे तोसुद्धा देण्याचं आश्वासित आमच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं आम्हाला केलेलं आहे. सो एकंदरीत निधी यायची गती आहे ती वाढलेली आहे आणि नजीकच्या काळात तो निधी आम्हाला प्राप्त होईल याची आम्हाला खात्री आहे. या निधीमधून नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजीच्या मुख्य इमारतीसह मुलांचं वसतिगृह, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, राजर्षी छत्रपती शाहू रिसर्च सेंटर अँड म्युझियम कॉम्प्लेक्स, कन्व्हेन्शन सेंटर, युवा विकास केंद्र, गोल्डन ज्युबिली फॅकल्टी हाऊस, लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन आदी कामं केली जाणार आहेत.